ठेवीदारांच्या विश्वासास पात्र ठरलेली काळंबा देवी कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड तळमावले शाखा पलूस घेऊन आली चांग भलं ठेव योजना। दाम दुप्पट मुदत ठेवीवर आता सोनं जिंका। 5 व 10 हजारांची ठेव पावती करा आणि जिंका 16 सोन्याचे चेन, 16 चांदीची नाणी बक्षीस। आजच भेटा काळंबा देवी कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड तळमावले शाखा पलूस मेन रोड चांगभल ज्वेलर्स जवळ पलूस। संपर्क राहुल मोरे, मोबाईल 73 87 94 25 23, 95 61 67 10 21। कृष्णा नदीच्या पाणी पातळीत पुन्हा वाढ, अलमट्टी कोयना धरणातून विसर्ग वाढवला। पलूस तालुक्यातील तसेच कृष्णाकाठ परिसरात पावसाची उघडझाप सुरू आहे। धरण पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे कोयना धरणातून विसर्ग सुरू आहे, त्यामुळे कृष्णामाईला पूर आला आहे। आमणापूर येथे गेले 24 तासात 1.5 फुटांची घट होऊन पाणी पातळी 23 फुटांवर पोहोचली आहे। धरणातून विसर्ग वाढल्याने आज सकाळपासून पाणी पातळीत पुन्हा 2 इंच वाढ पाहायला मिळत आहे। आमणापूर अंकलखोप पुलावर पाणी कमी झाले असले तरी जिल्हा प्रशासनाच्या वतीने दक्षतेच्या कारणास्तव वाहतूक बंद आहे, त्यामुळे जिल्हा प्रशासनाच्या परवानगीनंतरच पूल वाहतुकीसाठी सुरू होणार आहे। भिलवडी पुलाची पाणी पातळी गेल्या 24 तासात 38.8 वरून घटून आज 37.4 फुटांवर आली आहे। गेल्या 10 दिवसांपासून नागटाणे येथील बंधारा पाण्याखाली आहे, यामुळे वाहतूक ठप्प आहे। औदुंबर येथील दत्त मंदिर पाण्याखाली आहे। धरण पाणलोट क्षेत्रात गेले 24 तासात पडलेला पाऊस याप्रमाणे: कोयना 92 मिलीमीटर, नवजा 158 मिलीमीटर, महाबळेश्वर 101 मिलीमीटर, धरणातील पाणीसाठा 85.59 TMC म्हणजेच 80.32% पोहोचला आहे। कोयना धरणात सध्या 47,787 क्युसेक्सची आवक आहे, तर कोयना धरण सांडव्यावरून रविवारी दुपारी 12 पासून 10,000 क्युसेकने वाढवून 40,000 क्युसेक्स विसर्ग करण्यात आला आहे। धरण पायथा विद्युतग्रहामधील 2,100 क्युसेक्स विसर्गासह कोयना नदीमधील एकूण विसर्ग 42,100 क्युसेक्स सुरू आहे। इतर लहान मोठ्या धरणांचा मिळून जवळपास 51,000 क्युसेकचा विसर्ग नदीपात्रात सुरू आहे। नदी पात्राबाहेर असल्याने नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात येत आहे। कृष्णा, वारणा, पंचगंगा या नद्यांच्या पाणी पातळीत होणारी वाढ लक्षात घेऊन खबरदारी म्हणून अलमट्टी धरणातून विसर्ग वाढवला आहे। अलमट्टी धरणात 3,23,259 क्युसेक्स पाण्याची आवक असून अलमट्टी धरण व्यवस्थापनाने मंगळवारी रात्री 8 वाजल्यापासून पाण्याचा विसर्ग 3,00,000 क्युसेक्स वरून 3,50,000 क्युसेक्स पर्यंत वाढवला आहे। हवामान विभागाने पुणे, रायगड, रत्नागिरी, सातारा, कोल्हापूर या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट दिला आहे। विदर्भातील सर्व जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आला असून मुंबई, ठाणे आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातही मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे। पुढील पर्जन्यमान पाहता कोल्हापूर, सांगली जिल्ह्यातील पूरस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी आणि पुढील महापुरातून होणारी हानी टाळण्यासाठी हा विसर्ग आणखी वाढवण्याची गरज आहे।